एकोणीशे त्र्याण्णव पासून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा सण दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा मोबदला मिळाला नसल्याने यवतमाळच्या संतप्त शेतकऱ्यांनी एम आय डी सी अमरावतीचा जप्ती वॉरंट काढला या दरम्यान जप्ती वॉरंट पाहताच एम आय डी सी अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पोभारा केला मात्र तीन तासाच्या वाटाघाटीनंतर एम आय डी सी विभागाने पुन्हा सहा दिवसाची मुदत मागितली त्यामुळेच एम आय डी सीवर आलेली पंचवीस आगरची जप्ती टळली औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची जमीन संपादित केली शेतकऱ्यांची जमीन संपादित झाल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र रक्कम देण्यात आली त्यामुळे ज... त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाढीव रकमेकरिता दवा ठोकला शेतकऱ्यांना न्यायालयाच्या वतीने रक्कम मंजूर करण्यात आली मात्र ती रक्कम एम आय डी सीच्या वतीने जमा करण्यात न आल्याने न्यायालयाने एम आय डी सी विरुद्ध जप्तीचा वॉरंट काढला जरा येथील रामनगर रहिवासी बाबू सिंग सेवा पवार यांनी सांगितले की त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना न मिळाल्याने अनेक वेळा एम आय डी सीमध्ये त्यांनी चक्रा मारल्या मात्र पंचवीस वर्ष उलटूनसुद्धा आम्हाला आमचेच पैसे मिळाले नाही त्यामुळे अमरावतीला कोर्टाच्या आदेशाने जप्ती वॉरंट घेऊन आलो आहेत मात्र जप्ती वॉरंट आणून देखील अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पोबारा केला पुस तालुक्यातील के भोंबी गावचे शेतकरी महेंद्र वडते यांनी सांगितले एकोणीसशे त्र्याण्णवला त्यांची शेतजमीन संपादित करण्यात आली दोन हजार सहाला त्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आले मात्र त्यांनी वाढीव रकमेची मागणी केली होती आतापर्यंत शेतीच्या पैशाकरिता तीन वेळा जप्ती वारंट काढण्यात आले मात्र तीनही वेळा मुद्दे देऊन सुद्धा एम आय डी सीने पैसे भरले नाही नेहमी शेतकऱ्यांना एम आय डी सीकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात शेतकऱ्यांचे पैसे असून त्यांना मागायला दहा वेळा यावे लागते अशी खंत यावेळी व्यक्त केली पहिल्यांदा जप्ती वारणमध्ये पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली होती त्यानंतर तीस दिवसांची मुदत दिली तरीही रक्कम अदा करण्यात आली नाही शुक्रवारी जप्ती वारंट घेऊन आल्यानंतर सात दिवसांमध्ये पैसे भरण्याची मुदत देण्यात आली मात्र आता जप्ती वारंटमध्ये पैसे भरले नाही तर एम आय डी सीचे साहित्य जप्त केल्याशिवाय जाणार नाही मात्र आता जप्ती वारंटमध्ये पैसे भरले नाही तर एम आय डी सीचे साहित्य जप्त केलं जाईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे माझं नाव महेंद्र विद्यारत्न वडते राहणार धुंदी पुसद जिल्हा यवतमाळ माझी जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने एकोणीसशे त्र्याण्णवला घेतलेली आहे संपादित झालेली आहे आणि मला दोन हजार सहाला पैसे भेटले त्याच्यानंतर वाढीव रक्कम मला आजपर्यंत शासनानं दिलेली नाही तरी मी मी तीन वेळा शासनाच्या विरोधात कोर्टातून वॉरंट आणले आणि वॉरंट आणल्यानंतर ह्या लोकांनी मला कर्मचाऱ्यांनी फसवणूक करत आहे आज भरतो उद्या भरतो एक वॉरंटवर पंचेचाळीस दिवसाची मुदत दिली आणि दुसऱ्या वॉरंटवर तीस दिवसाची दिली आणि तिसऱ्या वॉरंटवर सात दिवसाची दिली आज त्याला झाले कमीत कमी सहा महिने तरी पैसे भरण्यास नाकारत आहे आणि उडी उडवाउडी उडवाउडवी बोलत आहे तरी मला शासनाकडून माझे दिलेली जमिनीचे मोबतला मिळण्यात यावे करिता मी शासनाला विनंती करीत आहो माझं नाव बाबूसिंग सेवा पवार राम रामरगर मोहाजारा माझी जमीन एम आय डी सी औरिक विकास महामंडळामध्ये गेलेली आहे माझे पैसे आत्तापर्यंत मिळाले नाही मी आज रोजी जप्ती वॉरंट घेऊन ऑफिसमध्ये आलेलो आहो मला उडावडी शब्द देऊन राहिले येथून गाडी गाडी घेऊन पळून गेले